नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणाची सुरुवात करणार आहोत. या प्रकरणाविषयी आपण मागील वर्षी थोडक्यात माहिती घेतलेली आहे, त्याच्याच पुढचा भाग आपण यावर्षी पाहतोय. चला तर पाहूया फायनान्शियल प्लॅनिंग या प्रकरणामध्ये आपण काय शिकणार आहोत. तर फर्स्ट पॉईंट GST इंट्रोडक्शन. GST काय आहे त्याची ओळख आपण इथं पाहणार आहोत. त्यानंतर GST टॅक्स इनव्हॉइस, GST टॅक्स इनव्हॉइस कशाप्रकारे असतो. GST कॉम्पिटिशन अँड ITC, शेअर्स म्युच्युअल फंड्स अँड SIP या सर्व मुद्द्यांचा आपण विचार करणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय GST. GST म्हणजे काय. GST स्टँड्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. म्हणजे G म्हणजे गुड्स, S म्हणजे सर्व्हिस आणि T म्हणजे टॅक्स. GST अँड सर्व्हिस टॅक्स, GST असा हा पॉईंट आपण इथं पाहतोय. बिफोर GST एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस लेव्हिड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग. GST येण्यापूर्वी आपल्याकडं काय होतं. एव्हरी स्टेट हॅड व्हरायटी ऑफ टॅक्सेस. प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस होते, लेव्हिड ॲट डिफरंट स्टेजेस ऑफ ट्रेडिंग्स. म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या व्यवहारावरती वेगवेगळ्या प्रकारचा टॅक्स आकारला जात होता. नाव ऑब्झर्व द पिक्चर गिवन बिलो अँड टेल विच टॅक्सेस एक्झिस्टेड बिफोर GST अँड आर नाव सब अज्युम्ड इन GST. तुम्हाला काय करायचं आहे, एक पिक्चर खाली दिलेलं आहे त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. अँड टेल विच टॅक्सेस एक्झिस्टेड्स आणि कोणत्या प्रकारचा टॅक्स इथं आकारला जातो. कधी, बिफोर GST, म्हणजे GST लागू होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे टॅक्सेस तिथं होते त्याचं ऑब्झर्वेशन करायचं आहे. अँड आर नाव सब समड इन GST आणि आत्ता GST त्याचा समावेश कसा झालेला आहे. पहा तर इथे एक पिक्चर आहे, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स GST. या अंतर्गत कोणकोणत्या टॅक्सेस, कोणकोणते टॅक्स GST अगोदर घेतले जात होते. म्हणजे GST लागू होण्यापूर्वी कोणत्या प्रकारचे टॅक्स प्रत्येक राज्यामध्ये घेतला जात होता आणि त्यांचा समावेश GST कशा पद्धतीनं झाला ते या चित्राच्या सहाय्यानं तुम्हाला दिसेल. सो फर्स्ट हिअर गिवन एक्साइज ड्युटी. एक्साइज ड्युटी नावाचा एक टॅक्स. त्यानंतर सर्व्हिस टॅक्स, कस्टम ड्युटी, सेंट्रल सरचार्ज अँड चेस. त्यानंतर व्हॅट, लक्झरी टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स, ऑक्ट्राय टॅक्स. त्यानंतर CST, काउंटर व्हेअरिंग ड्युटी, त्याला थोडक्यात म्हणतात CVD. आणि स्पेक्ट्रल ॲडिशनल ड्युटी, त्याला म्हणतो आपण SAT. तर हे जे सर्व टॅक्स आहेत हे GST येण्यापूर्वीचे टॅक्स आहेत आणि या सर्वांना समावेशक असा एकच टॅक्स आता करण्यात आला. तो टॅक्स म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, त्याला आपण थोडक्यात म्हणतो GST. ऑल दीज टॅक्सेस आर सबसम्ड अंडर GST. आता जे बघितलेले सर्व टॅक्सेस होते ते टॅक्सेस काय केले, एकत्र करून एकच टॅक्स करण्यात आला. तो टॅक्स म्हणजे GST. दॅट इज व्हाय GST इज वन नेशन वन टॅक्स वन मार्केट. सर्व टॅक्स मिळून एकच टॅक्स करण्यात आला, तो टॅक्स म्हणजे GST. म्हणूनच GST काय म्हटलं, तो वन नेशन एक राष्ट्र, वन टॅक्स एकच कर, वन मार्केट एक बाजार. म्हणजे एक बाजार, एक कर, एक राष्ट्र अशा पद्धतीनं हा टॅक्स प्रचलित झाला.
त्याचा सिम्बॉल आहे लुक हिअर्स वन GST, दॅट मीन्स वन नेशन एकच राष्ट्र, वन टॅक्स एकच कर, वन मार्केट एकच मार्केट. GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 July 2017. हा जो GST आहे तो GST कधी लागू झाला, कधी अंमलात आला, तर GST इज इन इफेक्ट फ्रॉम 1 July 2017, म्हणजे जुलैच्या 1 July 2017 रोजी हा GST प्रचलित झाला, अंमलात आला, लागू झाला. आता आपण GST चं एक बिल पाहत आहोत, त्याला आपण टॅक्स इनव्हॉइस, कर बीजक म्हणतो. GST चं बिल कशाप्रकारे असतं त्याचा हा नमुना आहे. टॅक्स इनव्हॉइस ऑफ गुड्स परचेस सॅम्पल, म्हणजे टॅक्स इनव्हॉइस म्हणजे वस्तूवरती, वस्तू खरेदी केल्यानंतर त्याच्यावरती कर बीजक म्हणजे टॅक्स इनव्हॉइस कशा प्रकारचा असतो त्याचं हे एक सॅम्पल आहे. इथं सुरुवातीला म्हटलंय सप्लायर A to Z स्वीट मार्ट 143 शिवाजी रस्ता मुंबई 400001 महाराष्ट्र, मोबाईल नंबर्स 9263692111, ईमेल्स ATOZ@gmail.com. म्हणजे इथं सुरुवातीला जो सप्लायर आहे त्याचा ॲड्रेस दिला आहे. इथं उजव्या कोपऱ्यात GSTN, त्या दुकानाचा GSTN नंबर तुम्हाला इथं दिलेला आहे. त्यानंतर इनव्हॉइस नंबर्स, कर बीजकचा नंबर किती आहे, GST/110 हा त्याचा नंबर आहे. आणि इनव्हॉइस टॅक्स, इनव्हॉइस डेट 31 July 2017, म्हणजे त्या दिवसाची तर तारीख आहे. म्हणजे सुरुवातीला कर बीजकवरती दुकानदाराचा पत्ता असेल, GST नंबर असेल, पावती नंबर असेल आणि डेट असेल. त्याच्यानंतर इथे काही कॉलम्स आहेत, त्या प्रत्येक कॉलमची आपल्याला माहिती इथं घ्यायची आहे. यस नंबर, सिरियल नंबर्स, वस्तू किती घेतलेले आहेत, 1, 2, 3, 4, 5 तिथं आहे. HSN कोड नंबर इथं काय दिलेले आहेत, हे HSN कोड नंबर म्हणजे काय आपण नंतर पाहणार आहोत. नेम ऑफ प्रॉडक्ट, वस्तूंची नावं इथं दिलेली आहेत, पेढे, चॉकलेट, आईस्क्रीम, ब्रेड, बटर्स. रेट इथं प्रत्येकाचा रेट दिला आहे, काही ठिकाणी पर KG दिला आहे, काही ठिकाणी पर पॅक दिला आहे. तर इथं पेढे ₹400 per kg, चॉकलेट ₹80, आईस्क्रीम ₹200 per pack अँड ब्रेड ₹35, बटर ₹500 per kg. हा झाला त्याचा रेट. दर झाला क्वांटिटी, तुम्ही किती घेतला ती क्वांटिटी इथं आहे. म्हणजे पेढे तुम्ही काय केला, 500 grams घेतला, चॉकलेट 1 bar घेतला, आईस्क्रीम 1 pack घेतला 500 grams, अँड ब्रेड 1 pack घेतला, बटर 250 grams घेतला. आणि क्वांटिटीनुसार त्याची अमाऊंट किती आहे तर अमाऊंट लिहायच्या, टॅक्सेबल अमाऊंट्स इथं दिले 200 rupees, 1800 इथं 200, 35, 125. दिस इज अ फॉर सॅम्पल्स, हे सॅम्पलसाठी आपण इथं बघतोय फक्त काय आहे याच्यात, याच्यावर डिटेलमध्ये आपण चर्चा करणार आहोत. आता इथं टॅक्सेबल अमाऊंट घेतल्यानंतर ही जी टॅक्सेबल अमाऊंट आहे या अमाऊंटवर CGST म्हणजे काय, SGST म्हणजे काय ते पण आपण पाहणार आहोत. CGST नुसार CGST चा रेट किती आहे, त्याचा टॅक्स किती बसतो. इथं 2.5% नुसार त्याचा टॅक्स 5 rupees आहे, इथं 14% नुसार 11.20 आहे, 9% नुसार 18 rupees आहे, इथं 0% म्हणजे काही वस्तूवरती टॅक्स नाही आहे, 0% आहे म्हणजे तिथं टॅक्स घेतला जात नाही. आणि इथं बटरवरती 6% आहे, त्यानुसार त्याचा 7.50 rupees हा टॅक्स आहे. टोटल टॅक्स किती आहे तो इथं लिहिलेला आहे. त्यानंतर जसा CGST आहे त्याच पद्धतीनं SGST, CGST आणि SGST दोन्ही कसे असणार आहेत, समान असणार आहेत, इक्वल असणार आहेत. तर त्याचा हा कॉलम आहे. आणि त्याच्यानंतर टोटल रुपीज, टोटल कॉस्ट त्याची किती होती, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट तुमची किती आहे, 200 रुपये, इथं 200 rupees आहे. त्यानंतर त्याच्यामध्ये ॲड टॅक्स काय होणार आहे, टॅक्स ॲड होणार आहे, इथं 5 rupees, इथं 5 rupees, म्हणजे 10 rupees ॲड होणार, म्हणजे 200 + 5 + 5, दॅट इज अ 210 rupees. सो दॅट इज टोटल रुपीज फॉर दिस पेडिंग. अँड फॉर चॉकलेट हिअर्स 80 rupees प्लस 11.20 + 11.20, यू गेट हिअर्स 102.40 rupees. सो ॲज लाईक यू गेट हिअर्स अ टोटल कॉस्ट ऑफ दिस ऑल प्रॉडक्ट. अँड लास्ट इन दिस हिअर्स टोटल रुपीज ऑफ दिस ऑल प्रॉडक्ट. सो दॅट इज अ सॅम्पल ऑफ टॅक्स इनव्हॉइस, हे एक सॅम्पल आहे.
सॅम्पल म्हणजे काय असतं याच्यात आपण बघितलं, तर याच्यामध्ये प्रत्येकाचा विचार आपण करत जाणार आहोत. सुरुवातीला आपण पाहतोय कॉम्पोनंट्स ऑफ GST. GST चे दोन प्रकार आहेत, म्हणजे दोन पद्धतीनं तो घेतला जातो. कॉम्पोनंट्स ऑफ GST म्हणजे GST चे दोन घटक आहेत, त्यातला पहिला आहे SGST आणि दुसरा आहे CGST. आता SGST म्हणजे काय, सो लुक हियर सर, SGST इज अ स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. एस म्हणजे काय, स्टेट म्हणजे राज्यस्तरावरती घेतला जाणारा हा GST आहे, राज्यस्तरावर घेतला जाणारा GST. आता हा जो SGST आहे, इट इज इन स्टेट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स, राज्यस्तरावरती घेतला जाणारा SGST आहे. इट इज अ पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट्स, हा राज्य सरकारला पेड करावा लागतो. कोणाकडे पेड करावा लागतो, राज्य सरकारकडे पेड करावा लागतो. या पद्धतीनं दुसरा GST आहे तो CGST इज अ सेंट्रल गुड्स अँड सर्व्हिस. सेंट्रल म्हणजे काय, केंद्रस्तरीय, म्हणजे केंद्राला केंद्रस्तरावरती GST तुम्हाला पेड करावा लागतो. म्हणजे काय करावं लागतं, पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट, केंद्र सरकारला हा GST तुम्हाला पेड करावा लागतो. म्हणजे थोडक्यात GST चे दोन भाग आहेत, त्यातला एक आहे SGST आणि दुसरा आहे CGST. हा जो SGST आहे तो कसा आहे, स्टेट लेवलला आहे, म्हणजे तुम्हाला राज्य सरकारला टॅक्स पेड करावा लागतो. आणि तर CGST हा केंद्र सरकारला पेड करावा लागतो. सो दॅट इज अबाउट कॉम्पोनंट्स ऑफ GST. देर आर टू कॉम्पोनंट्स, वन इज SGST, सेकंड इज CGST. एस मीन्स हियर्स स्टेट लेवल्स अँड सी मीन्स हियर्स सेंट्रल लेवल्स. SGST पेड टू द स्टेट गव्हर्नमेंट्स अँड CGST पेड टू द सेंट्रल गव्हर्नमेंट्स. नाव विच हियर्स GSTNs. मगाशी आपण टॅक्स इन्व्हॉइसमध्ये GST हा शब्द बघितला. तर GST म्हणजे काय, सो डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर्स, म्हणजे जो डीलर आहे त्याचा ओळखीचा एक नंबर असतो, तो नंबर आपल्याला पाहायचा आहे. GSTIN. GSTIN म्हणजे काय, डीलर्स आयडेंटिफिकेशन नंबर्स, म्हणजे जो डीलर्स आहे त्याच्या ओळखीसाठी एक संकेतांक असतो, नंबर असतो, त्याच्याविषयी आपल्याला इथं माहिती घ्यायची आहे. GSTIN म्हणजे थोडक्यात काय, जी म्हणजे काय, गुड्स. एस म्हणजे काय, सर्व्हिस. टी म्हणजे काय, टॅक्स, म्हणजे GST, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. IN म्हणजे काय, आयडेंटिफिकेशन नंबर्स. IN म्हणजे काय, आय म्हणजे आयडेंटिफिकेशन, N म्हणजे नंबर्स, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आयडेंटिफिकेशन नंबर्स. म्हणजे प्रत्येक डीलरला, दुकानदाराला त्याचा एक GSTN नंबर्स असतो, तो नंबर इथं आपण पाहतोय. GSTIN इज मॅनेडेटरी फॉर द डीलर हूज अन्युअल टर्न ओव्हर इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर एक्सिड्स ₹20 लॅक्स. GSTN नंबर्स हा कोणासाठी असतो, जे डीलर्स आहेत, कोणते डीलर्स, हूज अन्युअल टर्न ओव्हर, ज्याची वार्षिक उलाढाल इन प्रिव्हियस फायनान्शियल इयर्स एक्सिड्स ₹20 लॅक्स, ज्याची वार्षिक उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे आधीच्या वर्षामध्ये त्याची वार्षिक उलाढाल 20 लाखापेक्षा जास्त झाली असेल, तर अशा विक्रेत्याला, दुकानदाराला, डीलरला GSTN नंबर्स घ्यावा लागतो. GSTN नंबर काय, GSTN हॅज 15 अल्फा न्युमेरिकल्स. या GSTN नंबरमध्ये 15 अल्फाबेट्स आहेत, म्हणजे काही अल्फाबेट आहेत, काही नंबर्स आहेत. इट इन्क्लूड्स 10-digit पॅन ऑफ द डीलर्स. या GSTN नंबरमध्ये 10 अंकी पॅन नंबर असतो, कोणाचा, डीलरचा, जो डीलर आहे त्या डीलरचा 10 अंकी पॅन नंबर तिथं असतो. आता GSTN म्हणजे काय, आपण एक उदाहरण घेऊन बघूया. GSTINs बघा, इथं एक उदाहरण आहे, एक्झाम्पल आहे. एक्झाम्पल 27ABCDE1234H1Z5 हा GSTN नंबर आहे. म्हणजे काय आहे ते आपल्याला पाहायचं आहे. बघा, याच्यात पहिल्यांदा 27 आहे. हा 27 काय, 2-digit पॉवर स्टेट कोड, म्हणजे डीलर ज्या राज्यात आहे त्या राज्याचा तो संकेतांक आहे. 2-digit पॉवर स्टेट कोड
हिअर 27 इज अ स्टेट कोड ऑफ महाराष्ट्र. आता 27 27 हा महाराष्ट्राचा कोड नंबर आहे म्हणून इथं 27 घेतलं. फ्रॉम 27 वन कॅन अंडरस्टँड दॅट अ पर्सन ऑर अ फर्म इज रजिस्टर इन महाराष्ट्र. या 27 काय लक्षात येतं की त्या व्यक्तीची नोंद कुठं झालेली आहे, महाराष्ट्रात, म्हणजे त्याचं जे दुकान आहे ते महाराष्ट्रात आहे, ती व्यक्ती महाराष्ट्रातील आहे हे आपल्या लक्षात येतं. देन आफ्टर इन दिस रेड कलर्स दिस इज अ 10-digit पॅन ऑफ द फर्म. म्हणजे जो डीलर आहे त्या डीलरचा हा पॅन नंबर आहे ABCDE1234H हा त्याचा पॅन नंबर आहे. आता प्रत्येक व्यक्तीला स्वतःचा पॅन कार्ड काढावं लागतं, पॅन नंबर्स घ्यावं लागतो. सो दॅट इज अ 10-digit पॅन ऑफ द फर्म. त्याच्यानंतर इथं जो एक आकडा दाखवलेला आहे तो एक आकडा काय आहे, 1 represent 1 registrations म्हणजे एक काय दाखवतो, एका रजिस्ट्रेशनची नोंद दाखवतो. एक आकडा काय करतो, एका रजिस्ट्रेशनची नोंद दाखवतो. त्यानंतर जो झेड आहे तो कसा आहे, युनिफॉर्म ऑल बाय डिफॉल्ट. बाय डिफॉल्ट हा नंबर प्रत्येकाला येणार आहे. युनिफॉर्म म्हणजे सर्वांच्यासाठी तो सामायिक नंबर आहे. अँड दिस 5 नंबर इज इयर्स रिप्रेझेंट इयर्स चेक सम डिजिट कन्फर्म द व्हॅलिडिटी ऑफ GST अँड वेन एंटर्ड ऑन GST पोर्टल्स. GST पोर्टलला तुम्ही ज्यावेळी GST नंबर घेतला तेव्हापासूनची त्याची व्हॅलिडिटी किती आहे काय आहे हे चेक करण्याचं काम हा 5 आकडा करतो. सो दॅट इज अबाउट GST अँड नंबर्स. नाव विसरस HSN कोड्स. मग अशी करबीजकमध्ये हा शब्द येऊन गेला, HSN कोड म्हणजे काय ते आपल्याला बघायचं आहे. तर बघा, ऑल गोड्स आर क्लासिफाईड बाय गिविंग न्युमेरिकल कोड्स कॉल्ड HSN कोड्स. ऑल गोड्स आर क्लासिफाईड, सर्व वस्तू ह्या क्लासिफाईड केल्या जातात बाय गिविंग न्युमेरिकल कोड्स. त्याला एक ठराविक संकेतांक कोड देऊन त्यांचं क्लासिफिकेशन केलं जातं आणि हा जो कोड आहे त्या कोडलाच काय म्हणायचा, HSN कोड्स. नाव दिस HSN इज टू बी कोटेड इन द टॅक्स इनवॉइस. हा जो HSN नंबर आहे तो टॅक्स इनवॉइसमध्ये असतो, आपण मगाशी पाहिलेला आहे. नाव फुल फॉर्म ऑफ HSN इज, HSNचा फुल फॉर्म काय, तर पा एच म्हणजे काय, हार्मोनाइज्ड, एस म्हणजे सिस्टीम ऑफ, एन म्हणजे नोमेनक्लेचर्स, म्हणजे हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर्स. हार्मोनाइज्ड सिस्टीम ऑफ नोमेनक्लेचर्स हा HSNचा फुल फॉर्म आहे. ॲज युजुअल देअर इज अ नेम ऑफ द शॉप्स. आणखी त्या करबीचकमध्ये काय असतं, ॲज युजुअल देअर इज अ नेम ऑफ शॉप, त्या दुकानाचं नाव असतं, ॲड्रेस त्याचा पत्ता असतो, स्टेट कोणत्या राज्यामध्ये आहे दुकान, डेट तारीख किती आहे त्या दिवसाची, इनवॉइस नंबर त्याचा इनवॉइस नंबर किती आहे, मोबाईल नंबर असतो, अँड ईमेल आय डी ऑल्सो देअर प्रेझेंट्स. अँड ईमेल आय डी ऑल्सो इन द टॅक्स इनवॉइस, म्हणजे टॅक्स इनवॉइसमध्ये काय काय असतं ते इथं पॉईंट सांगितले आहेत. काय काय असतं, नेम ऑफ द शॉप असतो, ॲड्रेस, स्टेट, डेट, इनवॉइस नंबर, मोबाईल नंबर, अँड ईमेल आय डी ऑल्सो इन द टॅक्स इनवॉइस. सो दिस इज ॲज युजुअल प्रेझेंट इन दिस टॅक्स इनवॉइस. नाव यर्स विशी हाऊ द GST इज चार्ज्ड फॉर इच प्रॉडक्ट. प्रत्येक वस्तूवरती कशाप्रकारे GST ची आकारणी केली जाते, इन द बिल्स म्हणजे बिलामध्ये प्रत्येक वस्तूवरती GST कसा आकारला जातो. ऑब्झर्व द गिवन बिल्स, तुम्हाला दिलेलं बिल तुम्ही ऑब्झर्व करायचं आहे. अँड फिल द बॉक्सेस विथ द ॲप्रोप्रिएट नंबर्स, आणि त्याच्यामध्ये असणारे जे बॉक्स आहेत ते बॉक्स तुम्हाला भरायचे आहेत. प्राईज ऑफ 1 kg ऑफ पेढे इज ₹400. तुम्हाला 1 kg पेढ्याची किंमत 400 दिलेली आहे. देअरफॉर कॉस्ट ऑफ 500 grams ऑफ पेढे इज ₹200. म्हणजे 500 grams पेढ्याची किंमत किती असणार आहे, 200 रुपये. म्हणजे 1 kg पेढ्याची किंमत 400 आहे, तर 500 grams म्हणजे 1/2 kg पेढ्याची किंमत किती येणार आहे, 200 रुपये येणार आहे. नाव ऑब्झर्व दिस टॅक्स इनवॉइस. आता हा टॅक्स इनवॉइस आपण मगाशी पण पाहिलेला आहे. याच टॅक्स इनवॉइसवरती आपल्याला एक्झाम्पल बघायचं आहे. आता हे आपण याच्यावरती चर्चा केलेली आहे, डायरेक्ट आपण याच्यावरती एक्झाम्पल पाहतोय. पाहा तर CGST ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज, अँड SGST ॲट द रेट ऑफ परसेंट
इज रुपीज 500. आता सी जी एस टी ॲट द रेट ऑफ 2.5% इज रुपीज. तुम्हाला कर बीजकमध्ये इथं दिलेलं आहे 2.5% किती आहे 5 रुपये आहे. तर 2.5% दॅट इज अ 5 रुपीज. यू राईट युअर टॅक्स 5 रुपीज. अँड एस जी एस टी ॲट द रेट ऑफ, आता इथं जो रेट आहे तोच रेट इथे येणार आहे 2.5%. सो यू राईट युअर 2.5%. सो दॅट इज द फर्स्ट स्टेटमेंट. इट मीन्स दॅट रेट ऑफ जी एस टी ऑन पेडे इज 2.5 + 2.5 इज इक्वल टू 5%. याचा अर्थ काय होतो की पेडेवरती तुम्ही जो जी एस टीचा रेट लावला तो जी एस टीचा रेट किती आहे 2.5 + 2.5 दॅट इज अ 5% म्हणजे 5% आहे. अँड हॅन्स टोटल जी एस टी इज रुपीज 10. लुक हियर सर, 5 रुपीज + 5 रुपीज दॅट इज अ 10 रुपीज. म्हणजे पहिल्या दोन क्रमांकामध्ये, पहिल्या क्रमांकामध्ये तुम्ही काय बघितला की सी जी एस टीचा रेट किती आहे आणि टॅक्स किती आहे. एस जी एस टीचा रेट किती आहे आणि टॅक्स किती आहे आपण पहिल्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं. दुसऱ्यामध्ये काय सांगितलं की टोटल जी एस टी किती आहे. तर इथं पहिल्यामध्ये तुम्हाला टॅक्स माहीत झाला, टॅक्स किती आहे इथं, इथं 5 रुपये आहे आणि इथं 5 रुपये आहे, म्हणजे इथं 5 रुपीज आहे, इथं 5 रुपीज आहे, म्हणजे टोटल किती आहे 10 रुपीज आहे. नाव थर्ड पॉईंट, द रेट ऑफ जी एस टी ऑन चॉकलेट, रेट ऑफ जी एस टी ऑन चॉकलेट इज -10% अँड हेज द टोटल जी एस टी इज रुपीज. नाव यू गो इन प्रिवियस अगेन्स्ट, हिअर चॉकलेट रेट ऑफ जी एस टी इज इयर्स 14%. सी जी एस टी इज 14% अँड एस जी एस टी इज 14%. अँड यू विल आस्क देअर्स जी एस टी, सो हाऊ मेनी जी एस टी. सो अँड हिअर इज आस्क द रेट ऑफ जी एस टी ऑन चॉकलेट. सो देअर इज गिवन सी जी एस टी इज 14% अँड एस जी एस टी इज 14%. सो टोटल इज इयर्स 28%. And hence total GST, how many total GST? So here's a total GST is here, sir. 11.20 that is a for CGST and 11.20 for that is a SGST. So total become here, sir, 11.20 plus 11.20. How many it is a 22.40. So how many it is here, sir? 22.40. Then number 4, rate of GST on ice cream is, rate of GST on ice cream is, look here sir, rate of GST on ice cream, here CGST is 9% and SGST is 9%, so 9 + 9 it is a 18%. So I write here sir, rate of GST on ice cream is here sir 18%, and hence the total cost of the ice cream is, look here sir, how many it is a 18 + 18 that is a 36 tax, and total cost of this 236. So here's the rate of GST on ice cream is 18% and hence total cost of ice cream is 236. Now last year sir, on butter CGST is, it is a 6% and SGST rate is also here sir 6%. So that is given part in your tax invoice. So GST rate on butter is 6 + 6, that is a 12%. How many it is here sir? 12%. So as like we share examples how to calculate tax, GST, SGST, CGST on the products. Now we share the rates of GST. Rates of GST, tax bill madhe tum bagitla kai tikani 9% aahe, kai tikani 18% aahe, kai tikani 14% aahe, kai tikani thik 6% aahe. So these are the different for different products, mhanje vegvegya vastusathi vegvegya टॅक्स असतो, म्हणजे वेगळा दर असतो वेगवेगळ्या वस्तूसाठी, वेगळ्या प्रॉडक्टसाठी वेगवेगळा जी एस टीचा रेट असतो. सच्या 0%, 5%, 12%, 18% अँड 28%. सो दीज आर द रेट्स ऑफ जी एस टी, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या वस्तूसाठी जी एस टीचा रेट हा वेगवेगळा असतो. दीज रेट्स आर फिक्स्ड अँड प्रिस्क्राईब्ड बाय द गव्हर्नमेंट्स. हे जे रेट्स आहेत हे रेट्स सरकारकडून कसे केले जातात, फिक्स केलेले असतात आणि त्या पद्धतीनंच त्यांची आकारणी करावी लागते. नाव वी शेअर्स वन मोर एक्झाम्पल्स. नाव लेट अस ऑब्झर्व द टॅक्स इनव्हॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हायडर्स. तुम्हाला एक टॅक्स इनव्हॉइस दिला आहे सर्व्हिससाठी,
अँड फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ गिवन इन्फॉर्मेशन्स. दिलेल्या माहितीनुसार तुम्हाला रिकाम्या जागा भरायचे. सो लुक दिस टॅक्स इनवॉइस ऑफ सर्व्हिस प्रोव्हाइडेड सॅम्पल्स. दिस इज ऑल्सो सॅम्पल. हे एक सुद्धा सॅम्पल आहे. फूड जंक्शन्स खेड शिवापूर पुणे. मोबाईल नंबर 7588580000 अँड ईमेल आय डी ahar.khed@yahoo.com. सो दॅट इज द ॲड्रेस, मोबाईल नंबर अँड ईमेल आय डी ऑफ दिस फर्म. देन इनवॉइस नंबर इज 58 अँड हिअर इज गिवन GSTN नंबर्स. सो दॅट इज आर 27AAAA555B1ZA. यू नो दिस इयर्स GSTN नंबर्स. GSTN नंबर म्हणजे काय आपण सुरुवातीला पाहिले. अँड देअर इज गिवन इनवॉइस डेट सर 25 December 2017. नाव ऑब्झर्व दिस टॅक्स इनवॉइस. हिअर इज गिवन SAC. नाव दिस इज वन मोअर डिफरंट पॉईंट्स विच हिअर लॅटर्स. हा एक नवीन पॉईंट इथं आहे, हा सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. SAC इथं नंबर काय दिलेले आहेत, ते नंबर काय ते आपण नंतर बघतो. फूड आयटम्स हिअर इज गिवन कॉफी, मसाला टी, मसाला डोसा. क्वांटिटी तिथं कॉफी 1 क्वांटिटी आहे, मसाला टी 1 आहे, मसाला डोसा 2 आहे. रेट रुपीज, रेट इन रुपीज. कॉपी क्वांटिटी 1 दॅट इज 20 अँड टॅक्सेबल अमाऊंट ऑफ दिस इयर्स 20. सो वी कॅल्क्युलेटेड फर्स्ट CGST. सो रेट ऑफ CGST दॅट इज 2.5% ऑन दिस 20. सो हाऊ मेनी टॅक्स? सो लुक हियर, टॅक्स इज 0.5. म्हणजे 20 रुपयाचा 2.5 नं टॅक्स काढला तर तो टॅक्स किती येतो? 0.5 येतो. ॲज ऑल्सो SGST इज सेम इयर्स 0.5. देन आफ्टर विच इयर्स सेकंड फूड आयटम्स मसाला टी. इट इज अ क्वांटिटी 1 अँड रेट ऑफ दिस मसाला टी इज 10 अँड टॅक्सेबल अमाऊंट इज 10 इयर्स. देन वॉट इज द रेट ऑफ CGST? हिअर SGST इज 2.5%, देअर फॉर CGST ऑल्सो 2.5%. सो राईट इयर्स 2.5%. सो वॉट इज अमाऊंट ऑफ दिस 2.5% ऑफ 10? म्हणजे 10 चा 2.5% घेतला तर तो किती येणार आहे? 0.25 येणार आहे. 0.25 इट इज सेम फॉर SGST. सो इट इज ऑल्सो 0.25. देन मसाला टी विचार सर. मसाला टी देर आर टू क्वांटिटीज बट रेट इन रुपीज फॉर 1 क्वांटिटी इज 60 रुपीज. सो टॅक्सेबल अमाऊंट फॉर दिस मसाला डोसा क्वांटिटी इज 2. सो 2 × 60 दॅट इज अ 120 रुपीज. अँड हिअर CGST इज गिवन 2.5%. सो इट इज द वॉट इज अमाऊंट ऑफ दिस 3 रुपीज. सो 120 रुपयाचा 2.5% घेतला तर किती येणार आहे? 3 रुपीज येणार आहे. अँड हिअर SGST ऑल्सो 2.5% अँड अमाऊंट ऑफ दिस इयर्स 3 रुपीज. सो दॅट इज द CGST अँड SGST फॉर दिस कॉफी, मसाला टी अँड मसाला डोसा. नाव इज इयर्स टोटल अमाऊंट, टॅक्सेबल अमाऊंट. हाऊ मेनी इट इज इयर्स? 20 + 10 + 120 दॅट इज 150 रुपीज. देन टोटल अमाऊंट ऑफ CGST हाऊ मेनी इट इज? 0.5 + 0.25 अँड 3 रुपीज. इट इज 3.75, म्हणजे 3 रुपीज 75 पैसेस. देन SGST फॉर 150 रुपीज, रेट ऑफ दिस SGST इट इज 2.5% अँड टोटल अमाऊंट फॉर SGST. सो सम ऑफ ऑल दिस यू गेट इयर्स 3.75. सो ॲज लाईक वी गेट इयर टोटल टॅक्सेबल अमाऊंट इज 150 रुपीज, टोटल CGST 3.75 अँड टोटल SGST 3.75. नाव ग्रँड टोटल्स. इन ग्रँड टोटल्स यू ॲड ऑल द नंबर्स, टॅक्सेबल अमाऊंट प्लस CGST प्लस SGST. दॅट मीन्स 150 प्लस 3.75 प्लस 3.75 आय मीन इज इट्स इट इज 157.50. ॲज लाईक वी फिल इन द ब्लँक्स विथ द हेल्प ऑफ गिवन इन्फॉर्मेशन इन दिस टॅक्स इनवॉइस. म्हणजे अशा पद्धतीनं आपण एखादा टॅक्स इनवॉइस घेतला आणि त्याच्यामध्ये अमाऊंट कॅल्क्युलेट करायची असेल, म्हणजे टॅक्सेबल अमाऊंट असेल, CGST असेल, SGST असेल, तर ती या पद्धतीनं आपल्याला कॅल्क्युलेट करता येते. नाव सर नेक्स्ट पॉईंट. इन द टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स देअर इज HSN. म्हणजे वस्तूसाठी जर टॅक्स इनवॉइस असेल
टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स, टॅक्स इनवॉइस फॉर गुड्स वस्तूसाठी टॅक्स इनवॉइस असेल, सो देअर इज अ एचएसएन कोड, त्याच्यामध्ये एचएसएन कोड असतो. आणि व्हाईल इन सर्व्हिस इनवॉइस, सर्व्हिस इनवॉइस म्हणजे सर्व्हिस सेवा टॅक्स इनवॉइस असेल, सेवासाठी टॅक्स इनवॉइस असेल तर देअर इज अ एस एस सी. सो देअर आर टू कोड्स, एचएसएन कोड नंबर्स अँड एस एस सी कोड नंबर्स. एचएसएन कोड नंबर कधी असतो, इनवॉइस कोणासाठी असेल, गुड्ससाठी असेल, वस्तूसाठी असेल. आणि एस एस सी कोणासाठी आहे, सर्व्हिस इनवॉइससाठी, सर्व्हिस इनवॉइससाठी असेल. एस ए सी कोणासाठी आहे, सर्व्हिससाठी आहे. आणि एचएसएन कोड कोणासाठी आहे, गुड्ससाठी आहे. आणि एस ए सी कोड कोणासाठी आहे, सर्व्हिस इनवॉइससाठी आहे. नाव सर, सर सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिव्हन्स. सर्व्हिसेस आर ऑल्सो क्लासिफाईड, सर्व्हिसचं सुद्धा काय होतं, क्लासिफिकेशन केलं होतं. अँड स्पेशल कोड नंबर्स आर गिव्हन्स, त्यासाठी एक विशिष्ट कोड नंबर्स दिला जातो. दिस इज अ कॉल्ड एस ए सी, त्यालाच काय म्हटलं जातं, एस ए सी म्हटलं जातं. किंवा सर्व्हिस अकाउंटिंग कोड्स, त्याचा लॉन्ग फॉर्म आहे एस म्हणजे काय सर्व्हिस, ए म्हणजे अकाउंटिंग, आणि सी म्हणजे कोड्स. एस ए सी रिप्रेझेंट सर्व्हिस अकाउंटिंग कोड्स. सो दॅट इज अबाउट एस ए सी. नाउ शेअर सम रेट्स ऑफ जी एस टी. काही वस्तूसाठी रेट्स कशा प्रकारचे असतात, किती टक्के असतो, ते आपल्याला बघायचं आहे. सो देअर आर गिवन सिरियल नंबर्स, टाईप्स, रेट ऑफ जी एस टी, गुड्स अँड सर्व्हिस आयटम्स. सो टाईप झिरो रेटेड, म्हणजे रेट ऑफ जी एस टी झिरो असेल, म्हणजे काही वस्तूवरती रेट, जी एस टीचा रेट कसा असतो, झिरो असतो, म्हणजे त्याच्यावरती टॅक्सच घेतला जात नाही. म्हणजे अशा टॅक्स फ्री वस्तू कुठल्या आहेत आणि टॅक्स फ्री सेवा कुठल्या आहेत, ते आपल्याला बघायच्या. सो इन झिरो रेटेड टाईप्स ऑर झिरो पर्सेंट रेट ऑफ जी एस टी देर आर सम गुड्स. वस्तू कुठल्या आहेत, बघा वस्तू कुठल्या आहेत, इसेन्शियल कमोडिटीज लाईक गुड्स ग्रेन्स, इसेन्शियल कमोडिटीज लाईक फूड ग्रेन्स, फ्रुट्स, व्हेजिटेबल, मिल्क, साल्ट, अर्थन पॉट्स एक्सेट्रा. ज्या अत्यावश्यक सेवा आहेत, अत्यावश्यक वस्तू आहेत, ज्या अत्यावश्यक वस्तू आहेत माणसांना जगण्यासाठी, अत्यावश्यक ज्या वस्तू लागतात, म्हणजे फूड ग्रेन्स असतील, धान्य असतील, फ्रुट्स फळे असतील, व्हेजिटेबल भाजीपाला, मिल्क दूध आहे, साल्ट मीठ आहे, अर्थन पॉट्स मातीची भांडे आहेत, तर यासारख्या वस्तूवरती कुठल्याही प्रकारचा टॅक्स घेतला जात नाही. तिथं झिरो टॅक्स बसतो, झिरो रेटेड टॅक्स. मग अशाच काही सेवा आहेत, सर्व्हिसेस विनामूल्य सर्वा म्हणजे विना टॅक्स सेवा कुठल्या आहेत, चॅरिटेबल ट्रस्ट ॲक्टिव्हिटीज. चॅरिटेबल ट्रस्टमार्फत ज्या ॲक्टिव्हिटीज राबवल्या जातात, म्हणजे त्या सेवा तुम्हाला पुरवल्या जातात, त्या सेवा कशा आहेत, विना टॅक्स आहेत. ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर्स, पाणी पुरवठा केला जातो. यूज ऑफ रोड्स अँड ब्रिज, रस्ते आणि पूल तुम्ही वापरता. पब्लिक लायब्ररी, सार्वजनिक ग्रंथालय. ॲग्रिकल्चर रिलेटेड सर्व्हिसेस, शेतीविषयक सेवा ज्या आहेत. एज्युकेशन अँड हेल्थ केअर सर्व्हिसेस, शिक्षण आणि आरोग्यसेवा, त्यासारख्या ज्या सेवा आहेत, त्या सर्व सेवा विना टॅक्स, म्हणजे याच्यावरती कुठल्याही प्रकारचा रेट आकारला जात नाही. सो दिस इज अ झिरो रेटेड टॅक्स. नाव सर, सर सेकंड लो रेटेड. लो रेटेड म्हणजे जी एस टीचा रेट कसा आहे, कमी आहे, 5% आहे. मग अशा कुठल्या गुड्स आहेत आणि सर्व्हिसेस आहेत, ते आपल्याला बघायचं. म्हणजे रेट ऑफ जी एस टी 5% फॉर गुड्स अँड रेट ऑफ जी एस टी 5% फॉर सर्व्हिसेस. सो विचार द गुड्स, सो लुक हियर, सो कॉमनली यूज्ड ॲटम्स एल पी जी सिलेंडर्स, म्हणजे सर्वसामान्य ज्या वस्तू वापरल्या जातात, मग एल पी जी सिलेंडर आहे, टी आहे, कॉफी आहे, ऑइल, हनी, फ्रोझन व्हेजिटेबल्स, स्पायसेस, स्वीट्स एक्सेट्रा. यासारख्या ज्या वस्तू आहेत, त्या वस्तूवरती 5% जी एस टी फक्त घेतला जातो. सर्व्हिसेस, सर्व्हिसेस कोणत्या आहेत, रेल्वे ट्रान्सपोर्ट सर्व्हिस, रेल्वे वाहतूक सेवा आहे, बस ट्रान्सपोर्ट सर्व्हिसेस, टॅक्सी सर्व्हिसेस, एअर ट्रान्सपोर्ट, इकॉनॉमी क्लास. आता एअर ट्रान्सपोर्टमध्ये क्लास कुठला, इकॉनॉमी क्लास असेल तर तो 5%. अँड हॉटेल्स प्रोव्हाइडिंग फूड्स अँड बिव्हरेजेस एक्सेट्रा. हॉटेल्स प्रोव्हाइड्स फूड्स अँड बेवरेजेस एक्सेट्रा. सो ॲज लाईक सर्व्हिसेस ॲक्वायर देअर्स 5% जी एस टी. नाव थर्ड पार्ट ऑफ दिस,
स्टँडर्ड रेट इट्स वन स्लॅब, म्हणजे जीएसटीचा रेट स्टँडर्ड आहे, म्हणजे पहिला स्लॅब आहे. अमिनिटी इज अ 12%, म्हणजे ज्या वस्तूवरती सेवावरती 12% जीएसटी घेतला जातो तो स्टँडर्ड रेट आहे. मग आता स्टँडर्ड रेटनुसार वस्तू कुठल्या आहेत, तर पहिली वस्तू आहे कंज्युमर गुड्स. कंज्युमर गुड्स कुठल्या कुठल्या आहेत, बटर, घी, ड्रायफ्रूट्स, जाम, जेली, सॉस, पिकल्स, मोबाईल फोन्स एक्सेट्रा. सो दीज आर द गुड्स हॅविंग दिअर्स 12% जीएसटी, दॅट इज द फर्स्ट स्लॅब. अँड नाव विच आर द सर्व्हिसेस, सर्व्हिसेस कुठल्या आहेत, प्रिंटिंग जॉब वर्क, गेस्ट हाऊस, सर्व्हिस रिलेटेड, सर्व्हिसेस रिलेटेड टू कन्स्ट्रक्शन बिझनेस. मग कन्स्ट्रक्शन बांधकाम व्यवसाय असेल त्याच्याशी निगडीत असणाऱ्या सेवा गेस्ट हाऊस आहे, जॉब प्रिंटिंग जॉब वर्क आहे, अशा प्रकारच्या ज्या सेवा आहेत त्या सेवावरती 12% म्हणजे 12% जीएसटी आकारला जातो. सो दॅट इज अ थर्ड नंबर. इन फोर्थ देअर इज अ स्टँडर्ड रेटेड, स्टँडर्ड रेटेड दॅट इज सेकंड स्लॅब, हा दुसरा स्लॅब आहे जीएसटीचा. अमिनिटी इज 18%, 18%, मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड, मोस्ट ऑफ द गुड्स अँड सर्व्हिसेस आर इन्क्लुडेड, जास्तीत जास्त वस्तू अँड सेवा इथं इन्क्लूड केल्या जातात. मग कुठल्या आहेत गुड्स, मार्बल, ग्रेनाइट, परफ्युम्स, मेटल ॲटम्स, कॉम्प्युटर, प्रिंटर, मॉनिटर, CCTV एक्सेट्रा, यु नो ऑल दिस, या सर्व वस्तू तुम्हाला माहिती आहेत, या सर्व वस्तूवरती 18% जीएसटी आकारला जातो. नाव सर्व्हिसेस, सेवा कोणत्या आहेत, कुरिअर सर्व्हिस आहे, आउटडोअर कॅटरिंग्स, सर्कस, ड्रामा, सिनेमा, एक्झिबिशन्स, करन्सी एक्सचेंज, ब्रोकर सर्व्हिसेस इन शेअर ट्रेडिंग एक्सेट्रा. यासारख्या ज्या सेवा आहेत या सर्व सेवावरती 18% जीएसटी आकारला जातो. नाव हायली रेटेड, सर्वात जास्त रेट म्हणजे किती आहे, 28% रेट ऑफ जीएसटी. नाव फॉर गुड्स इट इज अ विच आर द ॲटम्स, सो लुक हियर्स अ लक्झरी ॲटम्स, इथं ॲटम्स सगळ्या कशा आहेत, लक्झरियस ॲटम्स, मोटरसायकल्स, स्पेअर पार्ट्स, लक्झरी कार्स, पान मसाला, व्हॅक्युम क्लिनर, डिश वॉश, AC, वॉशिंग मशीन, फ्रीज, टोबॅको प्रॉडक्ट्स, एरेटेड वॉटर एक्सेट्रा. सो यू नो ऑल दीज गुड्स, या सर्व वस्तू तुम्हाला माहिती आहेत आणि या सर्व वस्तूवरती 28% रेट ऑफ जीएसटी घेतला जातो. नाव सर्व्हिसेस, विच आर द सर्व्हिसेस, 5-star हॉटेल अकॉमोडेशन्स, अम्युजमेंट पार्क्स. 5-star हॉटेल ऐकून माहिती आहे इथं असणारी सेवा, वॉटर पार्क्स, तुम्ही जात आहे बऱ्याच वेळा वॉटर पार्कमध्ये, थीम पार्क्स, कॅशिओ, कॅशिनो, रेस कोर्स, IPL गेम्स, एअर ट्रान्सपोर्ट, बिझनेस क्लास एक्सेट्रा. सो ऑल दीज सर्व्हिसेस हॅव देअर्स 28% जीएसटी. सो वी शेअर सर हाऊ मेनी टॅक्स आर अप्लाइंग्स फॉर गुड्स अँड सर्व्हिस, वी शेअर सर. नाव रेफरन्स, आता ही जी माहिती आपल्याला दिली ती माहितीसाठी एक रेफरन्स दिला आहे. रेफरन्स काय दिला आहे, www.cbec.gov.in सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम्स. बिसाइड्स दीज रेट्स फाइन ऑन विच गुड्स आर द जीएसटी रेट्स लिमिट्स बिटवीन 0 to 5. सो देर इज गिवन नोट्स, यू नो लुक हियर सम, द रेट्स अँड टाइप ऑफ जीएसटी आर ॲज प्रिस्क्राइब्ड बाय द गव्हर्नमेंट्स ॲट द टाइम ऑफ राइटिंग दिस चॅप्टर्स. ज्यावेळी प्रकरण दिलं गेलं त्यावेळेचे जे रेट होते ते रेट्स इथं दिलेले आहेत. जीएसटी रेट्स आर सब्जेक्ट टू चेंज, इलेक्ट्रिसिटी, पेट्रोल, डिझेल एक्सेट्रा नॉट अंडर स्क्रू ऑफ जीएसटी. सो ॲज लाईक वी शेअर सम हाऊ मेनी रेट ऑफ जीएसटी आर ऑकर फॉर डिफरंट गुड्स अँड सर्व्हिसेस. देन वी शेअर सम नेक्स्ट पॉईंट, देर आर गिवन सम ॲक्टिव्हिटीज. ॲक्टिव्हिटी फर्स्ट, मेक अ लिस्ट ऑफ 10 things यू नीड इन युअर डेली लाईफ, तुमच्या रोजच्या जीवनामध्ये आवश्यक असणाऱ्या 10 वस्तूंची यादी करा. फाईंड द जीएसटी रेट्स विथ द हेल्प ऑफ जीएसटी रेट चार्ट गिवन इयर्स. इथं जो जीएसटीचा चार्ट दिला आहे त्या चार्टचा वापर करून तुम्ही जीएसटीचे रेट इथं लिहा. न्यूज पेपर्स ऑर बुक्स, इंटरनेट्स ऑर द बिल्स ऑफ परचेस
verify the rates with the list prepared by your friends. न्यूजपेपर किंवा बुक्स, इंटरनेट और बिल ऑफ द परचेस, खरेदीच्या वेळेचं बिल घेतला तर त्यानुसार तुम्हाला जीएसटीची रेटिंग लिहिता येतील. अँड व्हेरीफाय दिस रेट्स विथ द लिस्ट प्रिपेअर्ड बाय युअर फ्रेंड्स, तुमच्या मित्रांनी जे लिहिलेले रेट्स आहेत ते रेट्स तुम्ही काय करायचं, व्हेरीफाय करा. सो देर आर गन गुड्स, स्केचबुक, कंपॉस बॉक्स, ॲज लाईक यू टेक युअर 10 थिंग्स. या पद्धतीने तुम्हाला 10 वस्तूंची नावे दिली आहेत आणि रेट ऑफ जीएसटी किती आहे तो आधीचा दिलेला जो 4 नाही त्या 4 वर्ग तुम्हाला लिहायचे. सो दॅट इज द फर्स्ट ॲक्टिव्हिटी. देन सेकंड ॲक्टिव्हिटी, सेकंड ॲक्टिव्हिटीमध्ये काय करायचं आहे, मेक अ लिस्ट ऑफ 10 सर्व्हिसेस अँड देअर GST रेट्स ॲज पर ॲक्टिव्हिटी. तुम्हाला 10 सेवा आणि त्यांच्या GST रेट किती आहे ते लिहायचं आहे. फॉर एक्झाम्पल असं रेल्वे अँड SD बस बुकिंग सर्व्हिस एक्सेट्रा, यू कॅन ऑल्सो कलेक्ट सर्व्हिस बिल्स अँड कम्प्लीट द गिवन इन्फॉर्मेशन. ज्या तुम्ही सेवा लिहिणार आहात त्या सेवासंदर्भात जर काही बिलं तुमच्याकडे असतील तर त्या बिलामधील रेट्स जे आहेत ते रेट्स तुम्ही ते लिहू शकता. फॉर एक्झाम्पल देअर इज गिवन रेल्वे बुकिंग्स कुरिअर सर्व्हिसेस. सो ॲज लाईक यू मेक हिअर्स 10 सर्व्हिसेस अँड राईट हिअर रेट ऑफ GST. सो दॅट इज सेकंड ॲक्टिव्हिटी. म्हणजे ह्या ज्या ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिल्या आहेत, पहिली ॲक्टिव्हिटी दिल्या, दुसरी ॲक्टिव्हिटी दिल्या, तुम्हाला माहिती कलेक्ट करायची आहे. यू कॅन फाईंड इट, तुम्ही शोधू शकता आणि तुम्ही ते लिहू शकता. सो दिस इज गिवन ॲक्टिव्हिटी फॉर यू. इन थर्ड ॲक्टिव्हिटी, वॉट इज गिवन युअर थर्ड ॲक्टिव्हिटी, कम्प्लीट द गिवन टेबल बाय रायटिंग रिमेनिंग SAC अँड HSN कोड्स विथ रेट्स अँड ॲड सम मोअर ॲटम इन द लिस्ट. तुम्हाला काय करायचं आहे, इथे एक तक्ता दिला आहे, टेबल दिला आहे, त्या टेबलमध्ये काही सर्व्हिसेस दिलेले आहेत, SAC दिलेले आहेत, गुड्स दिलेले आहेत आणि त्याचे HSN नंबर पण दिले आहेत. म्हणजे सर्व्हिस आणि SAC दिलेले आहेत, गुड्स आणि त्याचे HSN नंबर दिलेले आहेत. त्या पद्धतीनं काही सर्व्हिस तुम्ही घ्यायचे आहेत त्याचे SAC नंबर लिहायचे आहेत, गुड्स वस्तूची नावं लिहायचे आहेत त्यांचे HSN नंबर लिहायचे आहेत आणि त्याला अनुसरून असणारा GST रेट जो आहे तो GST रेट तुम्ही लिहायचा आहे. दॅट इज अ थर्ड ॲक्टिव्हिटी. नाव फोर्थ ॲक्टिव्हिटी, ॲक्टिव्हिटी 4, प्रिपेअर अ चार्ट ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस ॲज इन ॲक्टिव्हिटी 3. ॲक्टिव्हिटी 3 दिलेनुसार तुम्हाला एक परत चार्ट तयार करता आहे ज्याच्यामध्ये गुड्स सर्व्हिसेस दिलेले आहेत विथ कोड्स अँड GST रेट्स. जे काही कोड्स तुम्हाला दिले आहेत GST रेट दिलेले आहेत. स्टिक ऑर ड्रॉ द पिक्चर ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस इन हेन्स युअर ॲक्टिव्हिटी. तुम्ही काय करायचे, स्टिक ऑर ड्रॉ द पिक्चर्स ऑफ गुड्स, त्या वस्तूंची काय करायची, चित्र काढायचे, त्या ज्या सेवा दिल्या आहेत त्यांची चित्र काढायचे. टू द एनहॅन्स युअर ॲक्टिव्हिटी, तुमच्या ॲक्टिव्हिटीमध्ये ज्या सेवा दिलेल्या आहेत, ज्या वस्तू दिल्या आहेत त्यांची चित्र तुम्हाला इथं काढायची आहे. स्टिक ऑर ड्रॉ द पिक्चर्स ऑफ गुड्स अँड सर्व्हिसेस टू एनहान्स युअर ॲक्टिव्हिटी. नाव देअर इज वन नॉट गिवन्स, रेट्स ऑन गुड्स अँड सर्व्हिसेस SAC अँड HSNs कोड्स आर ओनली फॉर इन्फॉर्मेशन्स, नो नीड टू रिमेंबर देम्स. इथं जे तुम्हाला वस्तू आणि सेवावरचे रेट्स दिलेले आहेत, SAC दिलेले आहेत, HSN दिलेले आहेत, हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहेत, ते लक्षात ठेवायला पाहिजेच असं काय नाही. नाव यू मेक युअर वन प्रोजेक्ट, तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे. काय करायचं, कलेक्ट व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन्व्हान्स स्टडी दीज इनव्हॉइस विथ रेफरन्स टू GST अँड डिस्कस विथ युअर क्लासमेट्स. कलेक्ट व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन्व्हॉइसेस, तुम्हाला एक प्रोजेक्ट करायचा आहे. काय करायचं आहे प्रोजेक्ट, कलेक्ट व्हेरियस गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स इन्व्हॉइसेस. वेगवेगळ्या प्रकारचे वस्तूची बिलं, म्हणजे GST बिलं तुम्ही काय करायचे आहेत, गोळा करायचे आहेत अँड स्टडी दिस इन्व्हॉइसेस विथ रेफरन्स टू GST अँड GST त्याचा अभ्यास करायचा आहे, ऑब्झर्वेशन करायचं आहे, डिस्कस विथ युअर क्लासमेट्स, तुमच्या वर्ग मित्राशी त्याच्यावर चर्चा करायची आहे. सो दॅट इज युअर प्रोजेक्ट, हा तुमचा प्रोजेक्ट आहे. सो दॅट इज व्हेरी सिम्पल, इझी, यू कॅन डू इट. नाव सर सम सॉलिड एक्झाम्पल्स, काही एक्झाम्पल्स आपल्याला इथं बघायचे सोडवून दिलेली आणि ह्या सोडवून दिलेल्या एक्झाम्पलनुसार तुम्हाला प्रॅक्टिस सेट 4.1 सोडवायचं आहे. सो वी शेअर द फर्स्ट एक्झाम्पल, आरती गॅस एजन्सी सप्लायड LPG सिलेंडर टू द कंझ्युमर
फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 545. जी एस टी चार्ज इज 5%. व्हॉट इज द अमाउंट ऑफ सी जी एस टी अँड एस जी एस टी इन द टॅक्स इनवॉइस? व्हॉट इज द टोटल अमाउंट पेड बाय द कंझ्युमर्स? फाइंड द अमाउंट ऑफ जी एस टी टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. आता ह्या उदाहरणात काय काय दिले बघा. आरती गॅस एजन्सी एल पी जी गॅस सिलेंडरचा पुरवठा करते टू द कंझ्युमर्स फॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रुपीज 545. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू जे आहे 545 रुपये, 545 रुपयेला एल पी जी गॅस सिलेंडर पुरवते. जी एस टी चार्ज इज 5%. जी एस टीचा जो चार्ज आहे तो चार्ज किती आहे? 5% आहे, 5% आहे. व्हॉट इज द अमाऊंट ऑफ सी जी एस टी अँड एस जी एस टी इन द टॅक्स इनवॉइस? मग टॅक्स इनवॉइसमध्ये सी जी एस टी आणि एस जी एस टी अमाऊंट किती आहे ते कॅल्क्युलेट करायचं आहे. व्हॉट इज द टोटल अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर्स? कंझ्युमरकडून किती रक्कम पेड केली जाणार आहे ते काढायचं आहे. फाइंड द अमाऊंट ऑफ जी एस टी टू बी पेड बाय आरती गॅस एजन्सी. आरती गॅस एजन्सीकडून जी एस टी किती पेड केला जातो त्याची रक्कम काढायची. सो व्हिच इज द सोल्यूशन ऑफ दिस? रेट ऑफ जी एस टी, हाउ मेनी रेट ऑफ जी एस टी? इट इज 5%. म्हणजे रेट ऑफ जी एस टी 5% आहे. देअरफोर रेट ऑफ सी जी एस टी इज 2.5% अँड रेट ऑफ एस जी एस टी इज 2.5%. म्हणजे तर रेट ऑफ जी एस टी किती? 5% आहे, 5% आहे. म्हणजे त्याच्या 50%, म्हणजे त्याच्या निम्न किती असणार आहे रेट ऑफ सी जी एस टी? 2.5%. अँड रेट ऑफ एस जी एस टी इट इज ऑल्सो 2.5%. आता आपल्याला सी एच एस टीची अमाऊंट काढायची आणि एस जी एस टीची अमाऊंट काढायची आहे. मग अमाऊंट कशी काढायची आहे? 2.5% लुक यरसो सी जी एस टी. सी जी एस टी आपल्याला काढायचं आहे 2.5% ऑफ 545 जी काही तुमची टॅक्सेबल व्हॅल्यू आहे. टॅक्सेबल व्हॅल्यू किती? 545 आहे. 545 किती आहे? 2.5% काढायचं आहे. म्हणजे काय करायचं आहे? 2.5% म्हणजेच काय? 2.5/100 इंटू 545 इज इक्वल टू, हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपलं काय मिळणार आहे? 13.625 रक्कम मिळणार आहे. म्हणजेच आता इथं 25 आहे, आपण काय करतो इथं 2 digit लिहिल्यामुळं 2 काय होणार? 3 कन्वर्जन होणार. सो यू गेट हिअर्स रुपीज 13.63. सो दॅट इज द अमाऊंट ऑफ सी जी एस टी. देअरफोर एस जी एस टी अँड सी जी एस टी बोथ आर इक्वल. म्हणजे जितका सी जी एस टी आहे तितकाच एस जी एस टी आहे. देअरफोर एस जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी इज इक्वल टू रुपीज 13.63. देन अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर्स. मग कंझ्युमरकडून अमाऊंट किती पेड केली जाणार आहे? म्हणजे त्याचे टॅक्सेबल व्हॅल्यू असणार आहे सी जी एस टी असणार आहे एस जी एस टी असणार आहे या सगळ्यांची बेरीज. म्हणजे काय होणार इथं? टॅक्सेबल व्हॅल्यू प्लस सी जी एस टी प्लस एस जी एस टी. राईट हिअर व्हॅल्यू ऑफ दिस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 545 प्लस सी जी एस टी इज 13.63 अँड एस जी एस टी इज 13.63. ऍड ऑल दिस बट गेट हिअर सम अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर इज 572.26. म्हणजे 572.26 एवढी अमाऊंट कंझ्युमरला पेड करावी लागणार आहे. म्हणजे अमाऊंट पेड बाय द कंझ्युमर इज 572.26. नाव आरती गॅस एजन्सी हॅज टू पे. आरती गॅस एजन्सीला पेड करायला लागणार आहे. काय पेड करायला लागणार आहे? आरती गॅस एजन्सी हॅज टू पे सी जी एस टी रुपीज 13.63 अँड एस जी एस टी इज इक्वल टू रुपीज 13.63. देअरफोर टोटल जी एस टी टू बी पेड्स. म्हणजे टोटल जी एस टी किती पेड करायला लागणार आहे? सी जी एस टी प्लस एस जी एस टी हाउ मेनी इट इज 27.26. इन अदर वे यू राईट एज लाईक 13.63 × 2 इज इक्वल टू 27.26 रुपीज. म्हणजे टोटल जी एस टी जो पेड करायला लागणार आहे आरती गॅस एजन्सीला तो किती असणार आहे? एस जी एस टी किंवा सी जी एस टीच्या दुप्पट असणार आहे. तो असणार आहे 27.26 रुपीज. सो दिस इज द फर्स्ट एक्झाम्पल्स. ॲज लाईक वी शेअर सम नेक्स्ट एक्झाम्पल्स. कुरियर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल रुपीज 590 टू कुरियर अ पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर.
In the tax invoice, taxable value is rupees 500, on which CGST is rupees 45 and SGST is rupees 45. Find the rate of GST charged for this service. दुसरं जे एक्झाम्पल आहे सर्व्हिस विषयक आहे कुरिअर सर्व्हिस. कुरिअर सर्व्हिस एजंट चार्ज टोटल रुपीज 592 कुरिअर अ पार्सल फ्रॉम नाशिक टू नागपूर. एक पार्सल नाशिकमधून नागपूरला पाठवायचं आहे, त्याची सर्व्हिस घेत असताना कुरिअर एजंट काय करतो 590 रुपये म्हणजे 590 रुपीज घेतो. इन द टॅक्स इनवॉइस टॅक्सेबल व्हॅल्यू इज 500, परंतु टॅक्स इनवॉइसमध्ये टॅक्सेबल व्हॅल्यू किती 500 आहे. ऑन विच सी जी एस टी इज रुपीज 45, ज्याच्यामध्ये सी जी एस टी 45 आहे आणि एस जी एस टी 45 आहे. देन फाइंड द रेट ऑफ जी एस टी, मग तुम्हाला काय करायचं आहे, रेट ऑफ जी एस टी, रेट ऑफ जी एस टी काढायचं आहे. चार्ज ऑन दिस सर्व्हिस, या सेवासाठी जी एस टीचा रेट किती आहे तो आपल्याला काढायचा आहे. सो राईट युअर सोल्युशन. टोटल जी एस टी, टोटल जी एस टी आपण कसा काढतो, टोटल जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी प्लस एस जी एस टी. टोटल जी एस टी इज इक्वल टू सी जी एस टी प्लस एस जी एस टी. इट हाउ मेनी 45 प्लस 45, हियर सर सी जी एस टी इज 45, एस जी एस टी इज 45. सो 45 प्लस 45 दॅट इज द रुपीज 90. सो दॅट इज टोटल जी एस टी, म्हणजे या व्यवहारामध्ये एकूण जी एस टी किती आहे, 90 रुपीज आहे. आता आपल्याला रेट काढायचा आहे. सो रेट ऑफ जी एस टी इज इक्वल टू 90 रुपीज फॉर 500. 90 रुपीज जी एस टी घेतलं आहे किती रुपयाला, 500 रुपयासाठी. सो यू राईट इयर सर 90 अपॉन 500 इंटू 100, म्हणजे 500 रुपयाला 90 रुपये असेल तर 100 रुपयाला किती. सो यू टेक दिस कॅल्क्युलेशन सर, दिस टू झिरो गेट कॅन्सल्स. सो यू गेट इज 90/5. सो 90/5 दॅट इज 18%. हाउ मेनी इट इज 18%. सो देअर फॉर रेट ऑफ जी एस टी इज इक्वल टू 18%. सो दॅट इज सिम्पल कॅल्क्युलेशन. Therefore, you write here, sir, rate of GST charged by agent is 18%. म्हणजे इथं जी एस टीचा रेट जो आकारला गेला तो किती आहे, 18% आहे. सो दॅट इज अ सेकंड एक्झाम्पल. विच इयर्स थर्ड एक्झाम्पल. श्रीकर बॉट अ लॅपटॉप विथ 10% डिस्काउंट ऑन प्रिंटेड प्राइस. The printed price of that laptop was rupees 50,000. 18% GST was charged on discounted price. Find the amount of CGST and SGST. What amount did Srikar pay? Srikar bought a laptop with 10% discount on printed price. Srikar na kay kela ek laptop kharedi kela. प्रिंटेड प्राईसपेक्षा 10% डिस्काउंट घेतला, म्हणजे छापील किंमत जी आहे त्याच्यावरती 10% डिस्काउंट घेऊन लॅपटॉप खरेदी केला. द प्रिंटेड प्राईस ऑफ दॅट लॅपटॉप वॉज रुपीज 50,000. त्या लॅपटॉपची प्रिंटेड प्राईस किती आहे, 50,000 आहे. 18% जी एस टी वॉज चार्ज ऑन डिस्काउंटेड प्राईस. डिस्काउंट करून जी किंमत राहते त्या किमतीवरती 18% जी एस टी आकारला गेला. देन फाइंड द अमाउंट ऑफ सी जी एस टी अँड एस जी एस टी. मग सी जी एस टी आणि एस जी एस टीची अमाऊंट किती आहे ते तुम्हाला काढायचं आहे. वॉट अमाऊंट डीड श्रीकार पे, मग श्रीकारला किती अमाऊंट पे करावं लागेल ते तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. सो विच इज द सोल्युशन ऑफ दिस. लुक हियर, डिस्काउंट 10% ऑफ 50,000. या उदाहरणामध्ये तुम्हाला डिस्काउंट 10% दिलं आहे प्रिंटेड प्राईजवरती. प्रिंटेड प्राईज आहे 50,000. सो 10% ऑफ 50,000 इज इक्वल टू रुपीज 5,000. म्हणजे 50,000 10% कटला तर तो 5,000 येतो. देन टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप, प्रिंटेड प्राईस लॅपटॉपची किती आहे, 50,000, आणि डिस्काउंट आहे त्याच्यावरती 5,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप किती असणार आहे, 50,000 मायनस 5,000 इट इज अ रुपीज 45,000. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ लॅपटॉप्स इज इक्वल टू 45,000 रुपीज. नाव रेट ऑफ जी एस टी दॅट इज द 18% गिवन इयर्स. तुम्हाला रेट ऑफ जी एस टी किती आहे तो दिलेला आहे. त्यावर रेट ऑफ सी जी एस टी इज 9%. म्हणजे रेट ऑफ जी एस टी 18% आहे म्हणून त्याच्यानंतर रेट ऑफ सी जी एस टी इज 9%. म्हणजे सी जी एस टीचा रेट किती आहे तर 9% आहे. नाव सी जी एस टी
रक्कम काढायचा, अमाऊंट ऑफ सी जी एस टी इज इक्वल टू 9% ऑफ 45,000, म्हणजे 45,000 9% आपल्याला इथं काढायचं, इज इक्वल टू 9/100 इंटू 45,000. कॅल्क्युलेट दिस 20, दिस 20 गेट कॅन्सल्स, रिमेनिंग इयर्स 9 इंटू 450, सो इट बिकम्स रुपीज 4,050 रुपीज. म्हणजे सी जी एस टी काढत असताना 45,000 9% आपण घेतला तर तो 9% किती येतो, तर 4,050. नाव एस जी एस टी अल्सो रुपीज 4,050 रुपीज. आता जितका सी जी एस टी आहे तेवढाच एस जी एस टी आहे. देअरफोर अमाऊंट पेड बाय श्रीकर्स इज 45,000 प्लस 4,050 रुपीज प्लस 4,050 रुपीज इज इक्वल टू टोटल ऑफ दिस, यू ऍड ऑल दिस 48 इयर्स रुपीज 53,100 रुपीज. सो दॅट इज अ टोटल अमाऊंट. देअरफोर युअर ॲन्सर इज श्रीकार पेड रुपीज 53,100 रुपीज फॉर लॅपटॉप. सो ॲज लाईक वी शेअर स हाऊ टू सॉल्व एक्झाम्पल्स. सो इन दिस व्हिडिओ वी शेअर स जी एस टी इंट्रोडक्शन्स अँड जी एस टी टॅक्स इनवॉइस. म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण काय काय बघितलं, जी एस टीची ओळख, इंट्रोडक्शन ऑफ जी एस टी पाहिलं, अँड टॅक्स इनवॉइस ऑफ जी एस टी. सो ऑल दिस वी सी इन दिस व्हिडिओ. नाव व्हॉट यू डू, तुम्ही काय करायचं, यू सॉल्व युअर्स प्रॅक्टिस सेट 4.1. तुम्ही काय करणार आहात, सॉल्व प्रॅक्टिस सेट 4.1. वी मीट अगेन्स्ट इन नेक्स्ट व्हिडिओ बाय टेकिंग नेक्स्ट पार्ट ऑफ दिस व्हिडिओ. आज आपण इथंच थांबतोय, आपण पुन्हा भेटतोय पुढच्या व्हिडिओमध्ये याच प्रकरणाचा पुढचा भेट घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय, सी यू वन्स अगेन.